हृदयासंबंधी माहिती जाणून घेऊया. हृदय हा शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. ते वक्ष पोकळीत मधोमध पण किंचित डाव्या बाजूला असते. ते आपल्या मुठीपेक्षा किंचित मोठे असते. हृदयाच्या भिंतीही लवचिक असतात. हृदयाचे आकुंचन आणि शिथिलीकरण होत असते. आकुंचन होत असताना हृदयाचा आकारमान कमी होतं आणि शिथिलीकरणात ते पूर्ववत होतं. हृदयाचं आकुंचन आणि शीतलीकरण हे न थांबता सतत होत राहतं आणि त्यामुळे रक्तवाहिन्यांमधून पुढे पुढे ढकलले जाते. हृदयाच्या प्रत्येक आकुंचनाला हृदयाचा ठोका असे म्हणतात. आपला तळ हात छातीवर किंचित मध्यभागी डावीकडे ठेवला तर आपल्याला हृदयाचे ठोके जाणवतात. मनगटापाशी जी रक्तवाहिनी असते तिथे बोटे टेकवली तरी हे ठोके आपल्याला जाणवतात. या ठोक्यांनाच आपल्याला नाडीचे ठोके असे म्हणतो. आपण जेव्हा शांत झोपतो तेव्हा नाडीचे ठोके हे संत होतात आणि याउलट आपण जेव्हा जोरजोरात पळतो तेव्हा नाडीचे ठोके हे जलद होत असतात. मुलांनो, हृदय त्याकडे आलेले रक्त आत घेते व बाहेर टाकते. हृदयाकडे रक्त आणले जाते व हृदय ते बाहेर फेकते. हृदयाला चार कप्पे असतात. हृदय हे सतत आकुंचित प्रसरण पावत असते. त्याचा वेग मिनिटाला 60 ते 70 ठोके असतो. हृदयाच्या उजव्या बाजूला अशुद्ध रक्त असते तर डाव्या बाजूला शुद्ध रक्त असते. उजव्या बाजूला शरीराकडून आणलेले रक्त फुफ्फुसाकडे पाठवले जाते. फुफ्फुसामध्ये रक्तातील कार्बन डायऑक्साइड बाहेर फेकला जाऊन प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन शोषला जातो. माहित आहे का मुलांना तुम्हाला, मानवी हृदय दर मिनिटाला 72 वेळा आकुंचन प्रसरण पावते. मुलांनो, हृदयाला निरोगी राखण्यासाठी दररोज काही सोपी योगासने करा. पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रोटीन व फायबर असल्यामुळे त्यांचा आपल्या रोजच्या आहारात समावेश करा. आपल्या रोजच्या आहारात मिठाचा वापर कमी करा. मिठाचा वापर जास्त केल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढून हृदयाला धोका निर्माण होतो. त्यामुळे आहारात मिठाचा वापर जास्त करू नये. बाहेरचे अन्न पदार्थ खाऊ नका. तळलेले तेलकट तुपकट पदार्थ खाणे टाळा. असे केल्याने आपले हृदय निरोगी राहते. अशा प्रकारे आज आपण हृदय या अत्यंत महत्त्वाच्या इंद्रियाची ओळख करून घेतली. या व्हिडिओत तुम्हाला काही अडचण असेल तर व्हिडिओ पुन्हा बघा. धन्यवाद.